पैठण तालुक्यातील 74 जळगाव शेत शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय शाळकरी मुलगी ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. हल्ला इतका गंभीर होता की मुलगी जागीच गतप्राण झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की मागील 3 ते 4 महिन्यापासून पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रातील ढाकेफळ लोहगाव तोंडोळी 74 जळगाव तारू पिंपळवाडी अमरापूर वाघुंडी यासह अन्य गावांचा शेती शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याने धुमाकूळ घालून आजपर्यंत शेतकऱ्यांचं पशुधन फस्त करून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असतानाच वनविभागाने याविषयी कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्याने काल आईसोबत कापूस वेचण्यासाठी राधाकिसन मुळे यांच्या गट नंबर 199 शेतात गेलेल्या प्रांजल भरत मुळे या शाळकरी मुलीवर दुपारी 5 वाजेदरम्यान आदमखोर जंगली बिबट्याने अत्यंत गंभीररित्या प्राणघातक हल्ला चढवून मुलीस बरेच लांब अंतर फरफडत ओढत नेऊन गंभीर जखमी केले. हल्ला इतका गंभीर होता की मुलगी जागीच गतप्राण झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या गंभीर घटनेचे गावकरी अमोल एरंडे, सोमनाथ मुळे, सोमनाथ एरंडे, हरिभाऊ घोगडे यांना ढोरकीन येथील आपत्कालीन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेश घोडके यांच्याशी संपर्क करून रुग्णवाहिका चालक लतीफ शेखसह घटनास्थळी धाव घेत जखमींवर प्राथमिक उपचार करून मिडकीन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जखमी तरुणीस तपासून मृत घोषित केले. या घटनेची बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास बिडकीन पोलीस करतायत. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे शाळकरी मुलीचा नाहक बळी गेल्याचं गावकरी सांगतायत.